म्हणजे आधी ती नाही नाहीच म्हणत होती, कारण किती झालं तरी ती मला तिची महत्वाची प्रतिस्पर्धी म्हणायची ना. पण मग मी तिला सांगितलं की ती खूप चांगली प्लेअर आहे आणि ती ही मॅच खेळणं डिझर्व करते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मॅचची तिला आता जास्त गरज आहे. मी तिला नंतर हे सुद्धा समजावलं की तिने आता खूप मेहनत करून ही मॅच जिंकण्याची आणि क्लबचं नाव मोठं करण्याची गरज आहे. खूप छान वाटलं माहितीये जेव्हा ती म्हणाली की ती आता बॉक्सिंग सोडणार नाहीये. आय नो तू माझ्यावर चिडलाय, पण तुला एक सांगू, तू जर का तिथे असतास आणि मार्टिनाला बघितलं असतस तर तुलाही कळलं असतं की मी घेतलेला डिसिजन किती करेक्ट आहे. भरून आलं होतं रे तिला, वेगळंच फिलिंग होत ते. सगळं सॉलिड आहे, सॉलिड आहे, थ्रिल आहे, थ्रिल. मला तुला ना असं फिल्म मधल्या हिरोईन कसं हिरोईन असं करा 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 फिरवतो असं फिरवा असं वाटत. वा नाही पण खरंच खरंच मधुरा, म्हणजे आज लग्नानंतर ना पहिल्यांदा मला अभिमान वाटेल अशी गोष्ट केली असतो खरंच. हो म्हणजे बघ ना, सगळं बँकेचं रुटीन, संसाराचं रुटीन, खरंच वैतागलो तुम्ही. आता नोकरी आणि बायको एकदमच सोडाल? अरे वा, म्हणजे एकाच वेळी एकाच दिवशी एवढ्या चांगल्या दोन दोन ऑफर्स? मी ना गंमत गंमत केली ग. नाही नाही पण खरंच आहे ग मधुरा, म्हणजे आजकाल हे असं एकच काम करून नाही भागत अग. म्हणजे बघ ना, क्रिकेट यारला जाहिरातीत सुद्धा काम करता यावं लागतं, कुक असू ना कुक त्याला टीव्हीवर काम करावं लागतं, लेखकाला अभिनय करावा लागतो, अभिनेत्याला लिहावं लागत, आज आज या बँकरला तू नाटकात काम करण्याची संधी देणार आहेस सरकार, आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे लक्ष्मीबाई. ऐका ना, बोल ना प्रिये. हे तुम्हाला खरंच जमेल ना? जमेल ना, अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस ग मधुरा. अरे लहानपणी मी खूप नाटकात कामं केली आहेत शाळेत असताना, मग आता ऑडिशन सुद्धा द्यायला तयार आहे मी. ऐकून दाशी बेरा, तू बेरा तुला सांगतो, तिसरीत असताना मी एक नाटक केलं होत, झाडा मागचा राक्षस. काय टायटल रोल? झाड 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 होतो मी, झाडाच्या रोल मध्ये होतो. एक एक मिनिट थांबाव जरा, तुम्हाला डायलॉग म्हणायचे हे सगळं लक्षात राहणार आहे का तुमच्या? तुमचा हा उत्साह बघितला ना की मला टेन्शन येतं खरंच. का आयत्या मला काहीतरी घोळ घालून ठेवाल तुम्ही. मधुरा बेगम, आप हम पे पूरा भरोसा कीजिए, आपको हम बिल्कुल नाराज नहीं होने देंगे, आपके बच्चे की खुशी के लिए हम कुछ भी कर सकते हैं, दुनिया की हर दीवार को तोड़ सकते हैं, फिर ये तो एकदम मामूली चीज है जाने. आओ जाकर कहिए अपने नवाबजादे से, दिल्ले इलाही बादशाह प्रसन्न दर्शनी पधार रहे हैं. मामला होशियार, जहां पना पधार चुके हैं. आओ सिपाही, बाप आणि त्याच्या मुलाला नजर कैद करा आणि कडे कोट पहारा ठेवा, और वहां उन्हें पंची की आवाज तक सुनाई ना दे, दफा हो जाओ. झालं, प्लीज असं जाता येता सुरू करू नका, कार्तिकाला की करायचं? म्हणजे कसं? म्हणजे काय काय हे असं सारखं बोलून आम्हाला इरिटेट करू नका. अच्छा अच्छा, मधुर माझ्यासाठी जरा चहा कर ना प्लीज. हा जाओ उसे लेके आओ, बताओ जहां बनाने तुम्हें याद किया है. त्यासोबत बिस्किट पण चालेल प्लीज. काय होत? काय होत म्हणजे काय, आता तूच म्हणालीस ना की फक्त ना कार्तिक समोर आला की करायचं म्हणून, आता कार्तिक समोर आलाय असं मी फील घेतला आणि लगेच बेअरिंग घेतलं, कार्तिक आला की बेअरिंग, कार्तिक गेला की नॉर्मल.
धन्य बाबा तुमची खरंच. फक्त हे सगळं ना खरं वाटेल असं करा. हा जरास ओव्हर होतोय. ए मधुरा, ऐतिहासिक नाटक ना थोडस लाऊडच करतात, अभिनय लाऊडच करतात त्याच्यामध्ये, रिअलिस्टिक नाही करत. आपण असं म्हणतो का कधी अश्वारी फार खुश दिसते, इकडून कुठून येणं केलेत बरं, न्याहरीची वेळ टाळून चालली आहे म्हणतो. अहो कधी आलात, कामं संपली वाटतं तुमची, पोहे केलेत गरमागरम गिळून घ्या, पुन्हा गरम करून मिळणार नाही असं रिअलिस्टिक म्हणतो. नटसम्राट मला सगळं कळलंय, फक्त आपण हे नाटक करतोय, नाटक हे लक्षात ठेवा. एक 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 मिनिट, एक मिनिट, आपण नाटक करतोय म्हणजे या नाटकात तू पण आहेस, बाहेर बोलली नाहीस मला तू. अहो नाटक करायचं, नाटक आपण करतोय, मी नाही काम करते. नाटक करायचं नाटक ते खरं वाटलं पाहिजे, खोटं वाटत का? खोट म्हणजे मधुराला असं म्हणायचं होतं की जो काय अभिनय करायचा तो जिवंत वाटलं पाहिजे, खोट वाटत का म्हणे? मी जरा बाहेर जातो. नाही जा तू, पण जेवायच्या वेळेपर्यंत ये, जेवायला थांबतो आम्ही. नाही नका थांबू, ऍक्च्युली 2-3 तास मला कोणी फोन किंवा मेसेज करू नका, आणि मी कुठे जातो हेही विचारू नका. माझं डोकं शांत झालं की मी येईन परत. मी एक काम करतो, माझा फोनच बंद करतो. नाही, तू फोन वगैरे काय बंद करणार नाही, आम्ही कुणीही तुला फोन करणार नाही, फोन बंद करायचं नाही प्लीज. ओके. ए अरे थोडं मागे घे. कार्तिक पंडितजी. काय रे, अरे आता इथे काय करतोयस? काही नाही, मी वातावरण छान होतं म्हटलं वॉक घेऊ. एकटाच? हो म्हणजे निघतच होतो मी. घरीच चाललायस ना? हो. बरं चल मी सोडतो तुला. नाही कशाला, मी जातो ना असंच वॉक घेत. का मी येऊ नको तुमच्या घरी? नाही हो, ते तुम्हाला वाट वाकडी करून यावं लागेल. काही वाट वाकडी वगैरे होत नाही, चल तू मी सोडतो. अरे चल रे चल. श्रुती. माई काय ग, घरात पोलीस वगैरे आले होते का? नाही माई, काय झालं? अगं तेच विचारतीये मी, काय झालंय? कार्तिक आला का ग? नाही नाही आला अजून. अच्छा, म्हणून तू जेवायची थांबलीस? हो म्हटलं तो आला की एकत्र जेवू. पण त्याच्या टच मध्ये आहेस ना? नाहीतर तो जेवून यायचा आणि तू उपाशी राहायचीस. अजून विनसलेलंच आहे का? नाही माई, तुम्ही काळजी करू नका. हे बघा, जग इकडचं तिकडे झालं ना तरी मी कार्तिकची साथ कधीच सोडणार नाही. आणि खरं सांगायचं तर एवढं काहीच झालं नाहीये, पण कार्तिकला ते पटत नाही, पण मी समजावेन त्याला. डोंट वरी माई, तो येईल नॉर्मल. गुड, तू त्याच्याबरोबर आहेस ना, मला कसलीच काळजी नाही. श्रुती, आयुष्यभर अशीच एकमेकांशी साथ देत राहा. हो माई. आणि बघ, कार्तिक आला की जेवून घ्या, नाहीतर उपाशी राहाल.
दिवसाभराचा हिशोब नंतर मांडा, नाही का? हो माई, चल गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हा बाबा बोला. श्रुती बेटा कुठे आहेस तू? मी घरी आहे, आता थोड्या वेळात क्लबला निघेन प्रॅक्टिस साठी. मला जरा लवकर येऊन भेट. का, काय झालं? तुमची तब्येत बरी आहे ना? माझ्या तब्येतीला काही झालेलं नाही अगं, मला तुझ्याशी बोलायचंय, खूप अर्जंट आहे आणि महत्वाचंय. पण कशाबद्दल? तू मला भेटल्यानंतर मी सांगेन तुला. तू कधी येतेस तेवढं सांग. मी येते थोड्या वेळातच. एक काम करते, आता तिकडे आले तर उशीर होईल, सो मी क्लबला जाते आणि ट्रेनिंग करून मग तिकडे येते. जमलं तर थोडं लवकर निघते आज क्लब मधून. ओके ओके, लवकर ये, मी वाट बघतोय. हो, बाय बाय. नाटक व्यवसाय पुन्हा तेजीत. अरे वा, दर्शने नाटकाचं नाटक करताय तरी व्यवसाय तेजीत, क्या बात आहे. म्हणजे बाप कलाकार, पोरगा गायक, सून बॉक्सर, बायको चमचा लिंबू शर्यत. ओ दर्शने क्या बात आहे, काय फॅमिली आहे. वा वा बाबा, कोणाशी बोलताय? अगं पेपरातली बातमी वाचतो. काय झालं, काय प्रॉब्लेम आहे? बोल 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 बोल. बाबांचा फोन आला होता मला. हो पंडितजींचा? काय म्हणतात? त्यांनी भेटायला बोलवलंय मला. जायचं, काय प्रॉब्लेम आहे? मी येऊ का सोडायला तुला? नाही नाही तसं नाही, पण त्यांनी असं अचानक भेटायला बोलवलं त्यामुळे जरा टेन्शन आलंय मला. त्यांना काय बोलायचं असेल माहिती नाही. मोस्टली कार्तिक बद्दलच बोलायचं असेल, पण ते कधी असं अचानक बोलवत नाहीत ना फोन करून, म्हणून. ए श्रुती, तू जा भेट भेट त्यांना आणि बोल त्यांच्याशी. उगाच त्याच्या आधीच तर्क वितर्क नको करत बसू. काय सध्या तुम्ही दोघंही टेन्शन खाली वावरताय ना, त्यामुळे तुम्हाला अख्खं जग टेन्शन मध्ये दिसतंय. तसं काही नाही अगं, नॉर्मलच काहीतरी असणार. लेकीला भेटायची इच्छा झाली असेल त्यांना. जा तू, काय उगाच तू पण ना. काय चाललं? काय काय म्हणजे काय? अरे तालीम रिहर्सल नाटकाची माझ्या. स्क्रिप्ट कुठे? स्क्रिप्ट स्क्रिप्ट, अरे तुझा बाबा एक पाठी आहे, एक पाठी अख्ख स्क्रिप्ट तोंड पाड आहे माझं. मग ठीक आहे, मग मी घेतो रिहर्सल, तुम्ही बोला वाक्य. नाही काय 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 गरज नाही. तू कशाला उगाच तुझा वेळ कशाला फुकट घालू मी? ऍक्च्युली माझ्याकडे वेळच वेळ, उलट बाकीच्या लोकांनी कामं सोडून इथे बसण्याची काही गरज नाही. हा म्हणजे स्वतः मॅच खेळत नसले तरी ट्रेनिंग करत राहणं गरजेचं आहे ना. नाही हा बोलतो ते अगदी खरं आहे, पण ट्रेनिंग मध्ये राहणं फार गरजेचं आहे. ट्रेनिंग ट्रेनिंग कंटिन्यू व्हायलाच पाहिजे. हां, तालीम रिहर्सल साधना रियाज ही सगळी त्या त्या क्षेत्रातली तिथी नावं, पण सगळं महत्वाचं आहे श्रुते. म्हणजे फक्त नेमप्लेट्स वेगवेगळे आहेत, है ना? हा येतोय बाबा मी. हॅलो, हो कार्तिक दर्शनच बोलतोय, बोला. काय? नाही नाही
तुमचं काहीतरी कन्फ्युजन होत आहे. मी कुठल्याच कार्यक्रमाला हो म्हटलेलं नाही. नाही, मीच गातो पण ऍडव्हान्स. हो पण मी जर गाणारच नसेन तर ऍडव्हान्सचा प्रश्नच कुठे येतो? कोणी बर ओके. हॅलो हॅलो, मी बोलू तुमच्याशी नंतर. हां मी नंतर बोलतो. थँक्यू. आई, काकू, हिरा, गंधार, बाबा. कार्तिक, काय झालं एवढं ओरडायला? काय सगळ्यांनी उद्या मग सांगतो. अरे श्रुती, श्रुती कुठे? श्रुती खर सगळ्यांना बोलवलंस काय? परिषद की संसद भरवतोय? संसद. बरोबर ओळखलं तुम्ही, संसद भरवतोय. अरे म्हणजे काय बाबा आहे मी तुझा? राजकारणी पण आहात तुम्ही, सगळे राजकारणी आहात. कार्तिक जरा नीट सांगशील का आम्हाला काय झालंय? बोलणारच आहे, मीच बोलणार. तुमच्यात आणि राजकारण्यांमध्ये काहीच फरक नाही उरलाय. माझ्या पाठीमागे माणसं वगैरे मॅनेज करायला लागलात ना तुम्ही. बरं केलं ते फक्त एका गणपूळ यांनाच केलं, त्यांच्या अख्ख्या टीमला करायचं ना. म्हणजे तुमचा हा सगळा गोंधळ माझ्या समोर आला नसता, तुम्हालाही जिंकल्याचं समाधान मिळालं असत. पण नाही, माझं करिअर घडवण्याच्या मागे लागलात ना तुम्ही. कार्तिक तुला कोणाचा फोन आला होता का? त्याने काही फरक पडतो का आता? मला सगळं कळलंय हे पुरेसं नाहीये का तुम्हाला तुमची चूक कळायला? कार्तिक कोणाचा फोन आला होता? आला होता, कोणीतरी कदम होते. ते म्हणाले की गणपुलीने तुमचा नंबर दिला, त्यांना कुठेतरी बाहेरगावी जावं लागतंय म्हणून मला तुमच्याशी कॉर्डिनेट करायला सांगितलं. कोण गणपुले? कुठले गणपुले? मला काही कळतच नव्हतं. तेव्हा ते असं म्हणाले की जो माणूस काल तुमच्या घरी कार्यक्रमाची बिदागी द्यायला आला होता ना तो. काय साहेब विदागी विसरलात, कार्यक्रम विसरू नका असं म्हणाले ते कदम. आणि तेव्हा तुम्हा सगळ्यांचं भांडं फुटलं. बोला. कार्तिक तू तू आधी शांत हो, शांत हो भाऊ. बोलू आपण शांतपणे, बोलू ना सगळं. बाबा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मला आता कुठलाही कार्यक्रम करायचा नाहीये. घरातल्या कार्यक्रमात सुद्धा मला गायचं नाही. मग का माझ्या अपरोक्ष हे सगळे उद्योग केले तू? खेळ वाटतोय का तुम्हाला? मी ओव्हर रिॲक्ट करतोय असं वाटतंय का? की हे कार्यक्रम फसला म्हणून यापासून पळतोय असं वाटतंय? तुम्हाला कोणालाच कळत नाहीये की मला आतमध्ये किती त्रास होतोय. माझ्या आजोबांचं नाव खराब झालंय माझ्यामुळे. हे बघ कार्तिक, मी तुला आधीच सांगितलंय तुझ्या आजोबांचं नाव कधीही खराब होणार नाही. अरे ते नावच इतकं मोठं आहे. माई माहितीये मला, आजोबांचं नाव खूप मोठं आहे माहितीये, म्हणूनच ते लोक माझ्याकडे आशेने बघत होते ना. आणि मी काय केलं? वाईट गायलो. लोकांचे पहिले उद्गार काय होते माहितीये? अरे हा तर स्वर गंधर्वांचा नातू ना, नाव खराब केलं नातवाने. एक तर गाणं तरी सोड, नाहीतर आजोबांचं नाव लावणं तरी सोड. आणि हा जो आवाज आहे ना लोकांचा तो अजूनही ऐकू येतोय मला. तुम्हाला कळत नाहीये का? आणि श्रुती तू, तुलाही कळत नाहीये? तुला तर सगळं सांगितलं होतं ना, मी प्रत्येक कारण सांगितलं होतं ना, तरी माझ्या घरातल्यांनाच काही कळत नाहीये ना. हे सगळ्यात मोठं दुःख आहे माझ्या आयुष्यातलं.
कार्तिक, अरे तुझ्या चांगल्यासाठीच आम्ही हे सगळं केलं ना. नका करू, काहीच करू नका. मी हात जोडून विनंती करतो. माझं मला कळतं, चांगलं काय वाईट काय कळतं. प्लीज माझे निर्णय मला घेऊ द्या. कार्तिक, तू तुझा निर्णय घे, पण बाकीच्या सगळ्यांच्या भावनाही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. तुझ्या सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर असं म्हणता ना तू. मग याआधी मी एवढ्या टोकाला जाऊन वागलोय का कधी? नाही ना. आता का वागतोय? काहीतरी प्रॉब्लेम असेल ना, समजून घ्या ना. प्लीज मागे लागू नका माझ्या. मला यापुढे नाही गायचं, कधीच नाही गायचं. कार्तिक, कार्तिक तू बाबा प्लीज मला अजिबात समजवू नका. प्रत्येक जण खोटं बोललाय माझ्याशी. आणि इरा, तू एवढ्या तेवढ्या गोष्टी मला येऊन सांगायचीस ना आई बाबांच्या आधी? मग आता काय झालं? शिंग फुटले? तुला एवढं डोकं जर अभ्यासात लावलं ना तर जास्त मार्क्स मिळतील तुला. अरे कार्तिक, तू तिला काय बोलतोयस तू? बाबा, कारण मला तुम्हाला काही बोलायचंच नाहीये, काहीच बोलायचं नाही. आणि आई, एखादी गोष्ट आपल्यापासून लपवल्यानंतर किती वाईट वाटतं हे माहीत असून सुद्धा तू यांच्यात सामील झालीस? ही अपेक्षा नव्हती अगं तुझ्याकडून. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.